श्रावण महिना सुरू झालाय आणि सण आणि व्रत वैकल्यांची रेलचेल असल्यामुळे या महिन्याबद्दलची उत्सुकता ही अधिक असते. श्रावणी सोमवार, मंगळवार, शुक्रवारी खास पूजा करण्याची पद्धत आहे. श्रावणी सोमवार हे व्रत शंकरासाठी असतं. या महिन्यात प्रत्येक सोमवारी एक शिवमूठ भगवान शिवशंकराला अर्पण करण्याची पद्धत आहे. शंकराच्या आराधनेसाठी श्रावणी सोमवारी पूजा करताना दुधाचा अभिषेक तर करावा, त्याचबरोबर बेलही शंकराच्या पिंडीवरती अर्पण करावा. त्यानंतर एक शिवमूठ अर्पण केली जाते. पाहूयात कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ आपण शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. पहिला श्रावणी सोमवार 1 ऑगस्टला आहे, त्या दिवशी शिवमूठ आहे तांदूळ. दुसरा श्रावणी सोमवार 8 ऑगस्टला आहे, त्याची शिवमूठ आहे तीळ. तिसरा श्रावणी सोमवार 15 ऑगस्टला आहे, त्याची शिवमूठ आहे मूग. आणि चौथा श्रावणी सोमवार 22 ऑगस्टला आहे, त्याची शिवमूठ आहे जवस. चातुर्मासातला सर्वात श्रेष्ठ महिना श्रावण महिना आहे. अनेक शिवभक्त श्रावणी सोमवारी उपवास करतात. एक वेळेस जेवण करून संध्याकाळी हे व्रत सोडण्याची रीत आहे. समुद्र मंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेलं हलाहल जे विष होतं ते शंकराने प्राशन करून माणसांवरचा धोका त्याने टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे माणसावरती असलेलं हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती श्रावण महिना हा महादेव शंकराला प्रिय असण्यामागचं कारण आहे आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी पार्वती देवींनी देखील मोठं तप केलं होतं, त्याचीही आठवण म्हणून हा श्रावणी सोमवार केला जातो. शिवपूजनात जलाभिषेक आणि रुद्राभिषेकाला महत्व आहे. शिवपूजन करणं शक्य नसल्यास भक्तिभावना एक बेलाचं पान शिवाला वाहिल्यास पूजेचं पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं. तसंच श्रावणात शिवप्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष हा सुद्धा तुम्ही धारण करू शकता. तुमच्या घरामध्ये रुद्राक्ष असेल तर त्याचं पूजन देखील करू शकता. शास्त्रानुसार श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराच्या पूजेला अनिन्वित महत्व आहे. त्यामुळे महामृत्युंजयाचे मंत्र, शिवपुराणाचे पाठ, रुद्राभिषेक आणि शिवभक्तीत तुम्हाला जे जे करता येईल ते केल्यानं तुमचं कर्ज फिटेल, तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि सर्व प्रकारच्या अडचणींपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. श्रावण महिन्यामध्ये अकाली मृत्यू आणि दीर्घायुष्याची जर प्राप्ती करणार असाल किंवा सर्व आजारांवर तुम्हाला मात करायची असेल तर शिवशंकराची विशेष पूजा केली जाते. तसंच श्रावणातले मंगळवार हे म्हणजे मंगळागौरीचं व्रत देखील विशेष महत्वपूर्ण मानलं जातं. श्रावणाच्या पहिल्या सोमवारनंतर म्हणजे मंगळवारी 2 ऑगस्टला नागपंचमी आहे. शंकराचं आणि नागाचं विशेष नातं आहे आणि या संबंधातल्या कथा देखील खूप काही सांगण्यात येतात. नागपंचमीच्या दिवशी शंकराला कच्चे दूध, गंगाजळ, बेलपत्र, काळे तीळ, धोतरा, मिठाई इत्यादी अर्पण करून त्याची विधिवत पूजा केली पाहिजे. देवी सतीनं, अजून एक जी कथा आहे त्यामध्ये देवी सतीनं तिचा पती दक्षच्या घरी योगशक्तीनं शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीनं शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीनं त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असं नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केलं आणि विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना हा विशेष झाला कारण श्रावण सोमवारच्या या दिवशीच महादेवांनी तिचा स्वीकार केला. श्रावण सोमवारच्या महादेवांना व्रत करून प्रसन्न केल्याच्या अशा अनेक कथा मिळतात. म्हणूनच श्रावणातल्या सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो शक्यतो दुसऱ्या दिवशी खरं तर भोजन करून सोडावा, मात्र ज्यांना शक्य नसेल त्यांनी रात्री भोजन करावे. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा, नंतर शिवशंकराचे मनोभावे ध्यान करावे. शंकराचा कोणताही मंत्र तुम्हाला येत नसेल तर सरळ सरळ ओम नमः शिवाय या मंत्राचा नित्य जाप करावा. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे मंत्र, रुद्री पाठ वगैरे आपल्याला ऐकता येतील.